मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज तुम्हाला लसूण लसूचे फायदे आणि लसूण कसा खायला पाहिजे आता तुम्हाला तर माहितीच आहे की लसूण ही आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे ती तुमचं पचन चांगलं करते स्वयंपाकाला चव आणते तुमचे सांधे दुखत असतील तर ते सांधेदुखी कमी होते हार्ट प्रॉब्लेममध्ये तुम्हा जर का रक्ताच्या गुठळ्या होत असतील तर लसूण खावा त्याचप्रमाणे डायबेटीसमध्ये ब्लड प्रेशरमध्ये त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी हार्मोनल इम्बॅलन्ससाठी त्याचप्रमाणे ते एक चांगलं पेन किलर पण आहे सर्दी खोकला ताप यामध्ये सुद्धा लसूण फारच उपयुक्त आहे अँटी बॅक्टेरियल त्यामुळे कसं की छातीतला कफ बाहेर पडण्यासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो तर लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत लसूण ही खूपच उपयुक्त आहे परंतु ते खायचं कसं कारण की खूप लहान मुलं असेल तर ती काही चटणी वगैरे करून खाऊ शकत नाहीत तर मग अगदी बाळ आहे समजा आणि मग त्याला तुम्हाला सर्दीसारखी सर्दी खोकला आहे किंवा पावसाळा आहे थंडी आहे तर मग अशा वेळेला बाळाला कसं काय तुम्ही लसूण घालणार सांगा बरं हो। तर काय करायचं लसण लसूण जी आहे त्या लसणूच लसूण सोलायचा त्या ज्या पाकळ्या असतात त्यातल्या तीन ते पाच पाकळ्या अशा दोऱ्यामध्ये ओवायच्या आणि ते असं गळ्यातलं कसं घालतात की नाही तसं बाळाला बांधायचं ते बरोबर इथं छातीशी त्या तीन पाकळ्या आल्या पाहिजेत एक दिवस दोन दिवस झालं की लगेच त्या बदलायच्या असं खोकला कमी होईपर्यंत करायचं म्हणजे त्यानं खोकला होत पण नाही खोकला झाला तर लगेच कमी होतो आणि छातीतला कफ लगेच बाहेर पडतो हे लहान बाळांच्यासाठी मुलांच्यासाठी सुद्धा हेच करायला हरकत नाही त्याचप्रमाणे आपण बघतो की सकाळी उठल्या उठल्या लसूण खावा असं कुठेही आपल्याला आपल्या कुठल्या तरी आजीने वगैरे आपल्याला सांगितलेलं असतं किंवा रात्री झुपताना लसूण खावा म्हणून असं तुमच्या डोक्यामध्ये असतं परंतु एक लक्षात घ्या की जे सर जर का तुम्ही लसूण खाऊन बाहेर गेलात कच्चा लसूण खाऊन तर इतका तुमच्या तोंडाला वास येतो घाणेला वास येतो की तुमच्या शेजारी बेजारीसह कोणी उभं राहू शकत नाही त्यामुळे तुम्ही कुठल्या कामाला जाणार आहे आणि काय काम करू शकणार आहे त्याचप्रमाणे रात्रीसुद्धा ज्या कारणासाठी तुम्ही लसूण खाणार आहात त्या कारणासाठी जर का लसूण खालात तर तुम्ही कुठ शेजारी शेजारी बसू सुद्धा शकत नाही तर ज्या करण्यासाठी लसूण खाणार आहे त्याचा काय उपयोग होणार आहे त्यामुळे लसूण कसा खायचा की नाही हे फार महत्त्वाचं आहे लसणाचे आरोग्यदायी फायदे जर तुम्हाला हवे असतील तर लसूण कसा खायचा ही आज मी तुम्हाला अगदी सोपी टिप देते लसूण हा असा सोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर या काट्याला आता मी हा असा लसूण टोचून घेणार आहे असा गॅसवर तुम्ही भाजू शकता असा मेणबत्तीवर मी एवढ्यासाठी दाखवलं की ज्यांच्याकडे गॅस नाही आहे कारण की बऱ्याच जणांच्याकडे इलेक्ट्रिक शेगडे असतात त्यांनी मेणबत्तीवर भाजावं हे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लसूण भाजता आणि नंतर जेव्हा खासता खाता त्यावेळेला त्यातला तिखटपणा कमी होतो अगदी खोबऱ्यासारखा लागतो लहान मुलंसुद्धा आरामात खाऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आणि तोंडाला वास येत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ज्या लोकांना लसूण खाल्ल्यामुळे पोटात जळजळतं उलटी मळमळ मुण वाटते किंवा डायरिया होतो अंगाला खाज येते तसं तोंडाला सूज येते त्यांना तसं काहीही होत नाही आणि लसूण ते आरामात खाऊ शकतात हे बघा आता हा लसूण असा खायचा मस्त चवीला पण इतका छान लागतो ना करून बघा खाऊन बघा लसणाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील कच्चा लसूण अजिबात खाऊ नका तसा तो बऱ्याच जणांना घातक ठरू शकतो